सरकारची सुद्धा जबाबदारी ही असते की राज्याचा समतोल विकास झाला पाहिजे, समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे, समतोल विकास झाला पाहिजे, कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे। ही 56 कोटी, 436 कोटी, 392 कोटी हे दिसतील। आणि अध्यक्ष महोदय, त्यावेळेस असे मतदारसंघ आहेत की तिथे शून्य आहे। सरकार असं बनलं, फुटून सरकार दोनदा बनलं, एकदा शिवसेना फुटली, एकदा राष्ट्रवादीची आता परिस्थिती आहे। हे जे आलेत सगळेजण, यांना ज्यांना मंत्रिपद देता आलं नाही त्यांना निधी भरपूर मिळाला, एकदा अन्याय करता आणि त्यांना सांभाळायचंय याच्याकरता सगळा निधी, जास्तीत जास्त निधी वापरला जातोय। पुरवणी मागण्यांच्या चर्चेमध्ये मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागणी क्रमांक H3 ब्लॉक क्रमांक 88 यावर चर्चा करण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, या पुरवणी मागणी या वर्षाचे सादर करत असताना जे सरकार आपलं आलं, शिंदे आणि फडणवीसजींचं सरकार आलं, त्याला एक वर्ष पूर्ण झालं आणि हा अर्थसंकल्पामधल्या पुरवणी मागण्याचा त्यांचे 4 अधिवेशनं आपण झालेले आहेत आतापर्यंत। आणि आता जे अधिवेशन आहे त्यामध्ये आपण जी पुरवणी मागणी एकंदर मंजूर केलेली आहे त्या आहे 41,000 कोटी रुपयाच्या। अध्यक्ष महोदय, 41,000 कोटी रुपये म्हणजे कमी नाही, 41,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या या इथे त्यांनी मंजुरीसाठी आपल्याला दिलेल्या आहे। अध्यक्ष महाराज, यापूर्वी सुद्धा मागील पावसाळी अधिवेशनामध्ये 25,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या होत्या। त्यानंतर डिसेंबरच्या जे अधिवेशन नागपूरचं झालं त्यामुळे 52,327 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या होत्या। अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणी जे आपण करतो ती करण्याच्या मध्ये काही नियम आहेत, एक प्रघात आहेत, काही संकेत आहेत आणि त्या संकेताचा विचार केला तर अर्थसंकल्प अंदाज तयार करताना अंदाज करता आला नाही अशा कारणाच्या खर्चासाठी किंवा नव्याने वाढीव तरतूद करत झाल्यास किंवा अकल्पित तातडीचा खर्च भागविण्याकरता आकस्मिक निधीतून आगाऊ रकमेची भरपाई करण्याचं झालं तर पुरवणी मागणी ही असते, अशा प्रकारची पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, एकंदर किती टक्केवारी पर्यंत असावी पुरवणी मागणी याचं सुद्धा पद्धतीने 5 ते 10% पुरवणी मागणीने तुम्ही वाढीव खर्चाला मंजुरी घेऊ शकतात, हा एक प्रकारचा प्रघात आहे, संकल्प आहे। अध्यक्ष महोदय, हे असताना या पुरवणी मागण्या ज्यावेळेस आपण पाहतो त्याची टक्केवारी पाहतो आणि मागील वर्षी आणि आताच जर पुरवणी मागण्यांचाच विचार निव्वळ केला तर आपल्याला असं दिसतं की 1,20,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या निव्वळ आपण अर्थसंकल्प मांडतो पण 1,20,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडणं हे काय तसं फार शोभून दिसतं असं काही समजायचं कारण नाही। आणि अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या याच्यामध्ये मला एक दिसत आहे की पुरवणी मागण्या करत असताना आम्ही एवढं 1,20,000 कोटीच्या पुरवणी मागण्या, परंतु आम्हाला ज्यावेळे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे शेलार साहेब अत्यंत सिनियर आणि मुंबईचे अध्यक्ष असलेले आणि केवळ त्यांच्या अन्याय म्हणून मंत्री न बनलेले अशा सदस्य ते आता आम्हाला तरी अडथळा करू नये त्यांनी। अध्यक्ष महोदय, एकंदर ही पुरवणी मागण्याच्या याच्यामध्ये असं स्पष्टपण दिसतं की एवढे मोठी पुरवणी मागणी तुम्ही मंजूर करीत असताना आम्हाला जे काही पूर्वी अर्थसंकल्पातून निधी दिलेले होते आणि आम्ही विरोधी पक्षात बसल्यानंतर स्थगिती केली गेली ते कदाचित 2,000-2,500 कोटी रुपयाचे असतील, त्या स्थगिती उठा असा विनंती तत्कालीन आमचे विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळचे ते अर्थमंत्री होते, ते मागणी करीत होते, हे साधे 2,000 कोटी रुपयाची स्थगिती ती उठवण्याऐवजी हायकोर्टात एकत्र करणं, सुप्रीम कोर्टाकडे जाणं आणि कोणत्या परिस्थितीत निधीच मिळू द्यायचा नाही या विरोधी पक्षाला ही भावना आता कमीत कमी त्यांच्याकडून तरी अपेक्षा आमची साहजिकपणे राहणार होती की त्यांनी स्थगिती उठवावी आणि सगळ्यांना न्याय द्यावा, पण दुर्दैवानं तसंही घडलेलं दिसत नाही अध्यक्ष महोदय। आणि एकंदर अजूनही एक गोष्ट मला दिसते की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या आतापर्यंत खर्च झालेला आहे त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे 50,000 कोटी रुपयाचं देणं त्या ठेकेदारांचं हे दिलेलं नाही, केवळ नगर जिल्ह्याची माहिती घेतली तर 620 कोटी रुपयाचं देणं अद्याप ठेकेदाराला दिलेलं नाही, असं असताना नवीन खर्च
नवीन माग हे करण्यात येत आहे ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्षांमध्ये 41,000 कोटी रुपये ज्यावेळेस आता हे वितरण करण्याचं ठरवलं त्यामध्ये ज्यावेळेस हे सर्व पाहिलं हे पुस्तक तर मोठंच आहे परंतु थोडासा आम्ही तालुका निहाय आणि मतदारसंघ निहाय काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यामध्ये प्रचंड तफावत ही दिसते आहे ही वस्तुस्थिती आहे. आपण 288 मतदारसंघ आहे आपले 288 प्रतिनिधी आहेत. यापूर्वी सुद्धा मी 95 ते 99 कालखंड जो युतीचा कालखंड होता तो मी पाहिलेला आहे. अध्यक्षांमध्ये 2014 ते 2019 विरोधात आम्ही विरोधात बसलेलो कालखंड आम्ही पाहिलेला आहे. फरक असायचा अध्यक्षांमध्ये त्या कालखंडामध्ये सुद्धा तक्रार केली गेली नाही तुम्हाला या निमित्त सांगेल त्यावेळेस सुद्धा तक्रार नाही. मी मुख्यमंत्री आम्ही मुख्यमंत्री पाहिजे अशोकराव चव्हाण साहेब होते पृथ्वीराज चव्हाण साहेब होते विलासरावजी होते सुशीलकुमार या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा विलासरावजींचा आम्ही पाहत असायचो. कसं वाटप करायचं असायचं 1,000 कोटी वाटायचं असेल तर 5-50 कोटी रुपये ते बाजूला काढून ठेवायचे बाकी सगळ्यांना समान वाटणी करायची जशी आवश्यक असेल तशी वाटणी करायचे मग थोडंफार निधी इकडे तिकडे ते एखाद्याला द्यायचं ठरलं तर तो हाताशी ठेवायचे याच्यापेक्षा कधी कोणावर अन्याय करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही हे दिसतं. अध्यक्ष महोदय अशोकरावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताही सुद्धा ते चित्र आपल्याला दिसतं. अध्यक्ष महोदय आपल्याला असंही दिसतं की पृथ्वीराज चव्हाण साहेब होते सुधीरभाऊ सुद्धा कधी मी बोललो 14 ते 19 आम्ही तक्रार केली का आम्ही नाही तक्रार केली कारण असं 19-20 असू शकतं थोडंफार परंतु असं जे आता घडतं आहे पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यात तो कालखंड पहा त्या कालखंडामध्ये वैशिष्ट्यपूर्ण करता नगरपालिका करता जे वाटायचं असायचं आम्ही म्हणायचं आम्हाला जास्त लागतील ते म्हणायचं नाही आपल्याला सगळ्यांना सांभाळावं लागेल सगळ्यांना शेवटी नागरिक सगळे एक आहे परिस्थिती. अध्यक्ष महोदय हे ज्यावेळेस 41,000 कोटी रुपयाचं आलंय त्यावेळेस काय पाहायला मिळतं अध्यक्ष महोदय त्यामध्ये स्पष्टपणे असं आपल्याला दिसतं की काही ठिकाणी निधी किती आहेत किती फरक असावा 288 मध्ये फरक जेव्हा तुम्ही सगळे सदस्य आहोत आपला आपला मतदारसंघ आहे आपल्याला मतदारसंघ सांभाळायचा काम करायचं आहे. सरकारची सुद्धा जबाबदारी ही असती की राज्याचा समतोल विकास झाला पाहिजे समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे समतोल विकास झाला पाहिजे कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे ही जबाबदारी सरकार म्हणून कोणतंही सरकार असलं तरी शेवटी नागरिक जे आहेत ते महाराष्ट्राचे नागरिक त्याच्यामध्ये राजकारण न आणता त्यांना समान वागणूक द्यायची ही सुद्धा पद्धत असते. अध्यक्ष महोदय तुम्हाला असं आता आकडेवारीत मी सहज करू सांगेन तुम्हाला काही मतदारसंघ असे दिसतील की 742 कोटी 580 कोटी 482 कोटी 456 कोटी 436 कोटी 392 कोटी हे दिसतील. आणि अध्यक्ष महोदय त्यावेळेस असे मतदारसंघ आहेत की तिथे शून्य आहे अध्यक्ष महोदय तिथे शून्य म्हणजे तरतूदच नाही त्यांना काहीच दिलं नाही असेही मतदारसंघ आहेत. अध्यक्ष महोदय मी आपल्याला या निमित्ताने हे सांगेल की मग साधारणतः 288 मध्ये किती मत कोणाला किती मिळालं हे सगळे आहेत ना ज्याला आता आलेत म्हणजे एकंदर असं आहे की दोनदा सरकार असं बनलं फुटून सरकार दोनदा बनलं एकदा शिवसेना फुटली एकदा राष्ट्रवादीची आता परिस्थिती आहे. हे जे आलेत सगळे जण यांना ज्यांना मंत्रिपद देता आलं नाही त्यांना निधी भरपूर मिळाला जो मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज झाला त्याला निधी भरपूर मिळाला ही वस्तुस्थिती आहे त्यांना अशा पद्धतीने सांभाळलेले. अध्यक्ष महोदय असं स्पष्टपणे दिसतं की फुटून आलेल्या आमदारांना सांभाळण्याकरता एक तर अन्यायकरता आणि त्यांना सांभाळायचंय याच्याकरता सगळा निधी जास्तीत जास्त निधी वापरला जातोय. अरे हा पैसा जो आहे हा संपूर्ण जनतेचा पैसा आहे त्यांच्या काबड कष्टाचा पैसा आहे त्या निधी जो कर देतात त्याच्यातून निर्माण होणार असेल आमचा व्यापारी असेल शेतकरी असेल प्रत्येक खरेदीवर करतो त्या जनतेतून निर्माण झालेला पैसा काही ठराविक लोकांना मात्र सांभाळण्याकरता म्हणजे आमदार आणण्याकरता एकदा आणि एकदा सांभाळण्याकरता सगळं निधीचं वाटप हे पूर्णपणे दिसत आहे. अध्यक्ष महोदय आमची अर्थमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित दहाणे खूप अपेक्षा खरं आहेत असं मला तर हरकत नाही. दुर्दैवाने हे जे घडलंय ते अत्यंत दुर्दैवी असं प्रकारचं चित्र आहे शून्य निधी काही ना शून्य असे एकंदर 288 मध्ये तुम्हाला असं दिसेल तुम्ही मुद्दाम आपल्या आपल्या निधी पहा तुम्हाला स्पष्टपणे असं दिसेल की तुमच्या फार तर फार 100 रनला सांभाळलं गेलंय
188 अवघड परिस्थिती आहे तुम्हाला दिसेल. अवघड परिस्थिती आहे. खरं जे भारतीय जनता पक्षाचे सदस्य 108 काय आकडा झालाय तुमचा आता नवीन तुमचे काय असतील ते सदस्य तुम्ही केवळ आता पूर्वीचे आहेत तिथंच आहेत म्हणून तुम्हाला किती मिळाले. माझं मत असं की 65% निधी हा केवळ 100 लोकांना मिळालेला दिसतोय. 188 मध्ये 35% आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तपास डॉक्टर तुम्हाला बरं मिळालेलं दिसतोय. अरे बसून बोलू नका. या सरकारकडून कोणतंही सरकार असो हा फरक बिलकुल योग्य नाही. हा अन्याय करणारा त्या सदस्यावर नाही निवळ तर या राज्यातल्या नागरिकांवर अन्याय करणारा फरक तुम्ही करतात हे स्पष्टपणे मला सांगायचंय. म्हणजे एका बाजूला तुम्ही स्थगिती उठवित नाही पूर्वीच्याची, दुसऱ्या बाजूला त्या मतदारसंघामध्ये काही स्थिती देत नाही आणि पूर्णपणे 41,000 कोटीमध्ये काही जिल्हे काही काही आहेत अध्यक्ष महोदय. सहज म्हणून जिल्ह्याचं जरी काही वाटणी केली तुम्हाला लक्षात येईल की जिल्ह्यामध्ये एखाद्या दोन मतदारसंघाला आहे बाकी जिल्हा नाही असं सुद्धा आहे. तुम्हाला काय आकड्याचे फरक तुम्हाला नीट पाहून घ्यावं लागतील. तुमच्या लक्षात येईल सगळं लक्षात येईल तर उशीर झालेला असेल हे तुम्हाला सांगतो. परंतु ज्या पद्धतीनं हा फरक आहे हा बिलकुल योग्य नाही आणि आपल्या राज्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीचा अर्थसंकल्प हा 41,000 कोटीचा हा किंवा पुरवणी मागण्या हे मान्य करणं सुद्धा योग्य होणार नाही. आणि म्हणून हे सगळं काही जो काही निधीचं वाटप झालंय ते मी अमान्य करतो आहे त्याला या निमित्तानं. आणि या निधीच्या वाटपामध्ये अशा प्रकारचा अन्याय सरकार म्हणून आणि कधी आजीदादा म्हणून तरी इथून पुढच्या काळात काय आता काही भरपाई करता आली तर आनंदच आहे. आम्हाला वाटा शोधावा लागतील. न्यायालयाच्या ह्याच्यात काय होतं करता येतं का ते पाहावं लागेल. परंतु अशा प्रकारचा अन्याय खूप मोठ्या संख्येवर आहे हे लक्षात घ्या. हा अन्याय दुर्दैवी अन्याय होऊ नये अशाच अपेक्षा या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. चला एक निवेदन आहे.